आता राहुरीकरांसाठी एक दिलासादायक बातमी कोरोना व्हायरसचं मोठं संकट देशावरती घुंगावत असताना प्रत्येकजण आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घेताना दिसतोय देश लॉकडाऊन झाला आहे खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत आणि त्यातच राहुरी शहरामधील एका कोरोना संशयित व्यक्तीला तपासणीसाठी आणि पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालय अहमदनगर इथे वैद्यकीय पथकानं तात्काळ माहिती मिळाल्यानंतर दाखल केलं आहे मात्र या संशयित व्यक्तीला कोरोनाची कुठलीही लक्षणं आढळून आली नाही आहेत त्यामुळे त्याला तपासणी करून होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आहे आणि त्याला सोडून देण्यात आलाय त्यामुळे आता राहुरीकरांनी घाबरून जायचं कारण नाही आहे त्या व्यक्तीच्या तब्येतीमध्ये आता सुधारणा होत आहे शंका आली म्हणून त्याला तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र आता संबंधित व्यक्तीला सोडून देण्यात आला आहे त्यामुळे अखेर राहुरीकरांनी आणि परिसरामधील सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडलाय मात्र असं असलं तरी लॉकडाऊनचं आपण शंभर टक्के पालन करायचं आहे सर्व सूचनांचे पालन करायचे आहे आणि सुरक्षित राहायचं आहे असं आवाहन सी चोवीस तास वृत्तवाहिनीच्या वतीनं राहुरीकरांना करण्यात येत आहे मनोज तळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी